नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सिक्रेट रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूपच साध्या सोप्या पद्धतीने बनवतो आहे पायस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी पाया घेतलेल्या आहेत हे सुरुवातीला जाळून घ्यायचे आहेत कारण यावरती छोटे छोटे केस असतात तर ते जळून जाऊन ते व्यवस्थित स्वच्छ करण्याची गरज असते तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने भाजून घेते आहे तर सर्व पाया अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत पाया व्यवस्थित भाजून झाले की थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यावरचे सर्व छोटे छोटे केस काढायचे आहेत इथे आता एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे आता या कुकरमध्ये आपण पाया व्यवस्थित वापरवून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला दोन चमचा तेल घातलेला आहे आणि वरून मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता तो व्यवस्थित बारीक मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तसेच मी यामध्ये आता एक चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे इथे आपण सूप बनवतो आहे त्यामुळे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं वाटण वापरायचं नाही आहे आपल्याला फक्त आळणी बनवायचं आहे तर त्यासाठी मी एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरलेले आहे आणि आता एक चमचा मी हळद वापरलेली आहे आता हे व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये जे आपण मगाशी स्वच्छ करून ठेवलेले पाया आहेत ते सर्व आपण घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी घालायचं आहे कारण हे जर थोडंसं शिजायला कठीण असल्यामुळे थोडासा जास्त वेळ जातो तर पाणी भरपूर घालायचं आहे आता वरून मी चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर आता इथे एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित उकळी आली की याला आपण झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि जवळ आठ ते दहा आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग आहे तर इथे मी आठ ते दहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपला कुकर तयार आहे तर आता आपण बघूया तुम्ही बघू शकता की कि मी किती प्रमाणात पाणी घातलं होतं आणि पाणी अगदीच थोडंसं उरलेलं आहे भरपूर मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त पाणी हे आटलं गेलेलं आहे त्यामुळे कुकरमध्ये सुरुवातीला आपण जेव्हा पाणी घालतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण हे जास्तच ठेवायचं आहे कारण भरपूर वेळ कुकर गॅसवरती राहतो आणि भरपूर जास्त शिट्ट्या होतात त्यामुळे पाणी आटतं तर सुरुवातीलाच पाणी भरपूर प्रमाणात ठेवावं नाही तर जास्त करपण्याची शक्यता असते आता इथे आपण शिजलं आहे का हे पाहूयात तर तुम्ही बघू शकता की इझिली आतमध्ये चमचा जातो आहे तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि जर का तुम्हाला वाटत असेल की हे कमी शिजलं आहे तर अजून थोडंसं पाणी घालायचं आणि अजून दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे आपलं साधं सोप्पं आणि अगदी करायला झटपट असं पायासूप तयार आहे तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय